मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। दहिसर नाका स्थित ग्राम पंचायत भवन के पास एक गाले में एक्सिस बैंक के एटीएम मशीन और नकद 18 लाख रुपए एटीएम मशीन के साथ चोर लेकर फरार हो गए थे। डायघर पुलिस अज्ञात चोरों के खिलाफ मामला दर्ज कर लिया था। एक सीसीटीवी फुटेज के आधार पर काफ़ी जाँच की जा रही थी और 48 घंटे में ही एटीएम मशीन और नकदी के साथ उखाड़ कर ले जाने वाले चोरों को ठाणे अपराध शाखा और डायघर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। ये घटना पिछले रविवार और सोमवार की रात में हुई थी। घटना में शामिल 4 आरोपियों को डायघर पुलिस और क्राइम ब्रांच ने गिरफ्तार कर लिया है, जबकि 5वां आरोपी उत्तर प्रदेश से गिरफ्तार किया गया है। इन आरोपियों के नाम है सूरज चतुर्भुज महात्रे, फुलाजी बहादुर गायकर, ये दोनों अंबरनाथ के रहने वाले हैं, और तीसरे आरोपी का नाम है अतुल रमेश दवाड़े, चौथे आरोपी का नाम है सूरज प्रकाश कांबले, जबकि 5वां आरोपी घटना को अंजाम देने के बाद नेपाल भागने की फिराक में था। ये मूल रूप से नेपाल का निवासी है, इसका नाम भीमा महाबहादुर गोरा है। ठाणे क्राइम ब्रांच ने इसकी सूचना यूपी पुलिस को दी थी। कानपुर लखनऊ हाईवे पर एटीएस ने इसे गिरफ्तार कर लिया, जिसे महाराष्ट्र लाने के लिए क्राइम ब्रांच की एक टीम यूपी के लिए रवाना भी हुई है। वहीं 4 आरोपियों को कोर्ट में पेश किया गया था और कोर्ट ने इन्हें 19 जून तक पुलिस हिरासत में भी भेज दिया है। ठाणे अपराध शाखा 1 के सहायक पुलिस निरीक्षक संदीप बागुल ने क्या जानकारी दी है, सुनिए। दिनांक 8 जून 2020 रोजी टाइगर पोलीस स्टेशनला ऍक्सिस बँकेचं एटीएम मशीन चोरून नेल्याबाबत FIR दाखल झाली। 7 तारखेच्या रात्री 8 तारखेच्या पहाटे सदरचं ऍक्सिस बँकेचं मशीन दहिसर गावातून चोरी गेल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे टाइगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे सर यांच्या आदेशान्वये युनिट 1 चालू केला आणि सर्व अधिकारी कर्मचारी या संपामध्ये पॅरल इन्व्हेस्टिगेशन करत होते। सतत 3 दिवसाच्या तपासाअंती मिळालेल्या घटनास्थळी मिळालेल्या फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक मदतीने व मिळालेल्या बातमीदारांच्या गुप्त माहितीनुसार आम्ही 3र्या दिवशी सदर आरोपी बहुत आम्हाला काही सुजावा लागला। त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या 4 टीम तयार केल्या। 4 टीम तयार करून आम्ही त्यामध्ये PSI सदर PSI सोनवणे एकाकड असे व इतर कर्मचारी असे 4 टीम तयार केल्या। मी जे आरोपींची माहिती मिळाली त्या पद्धतीने आम्ही त्यांना शोध घेण्याचं सुरुवात केली। पहिला आरोपी आम्हाला मिळाला तो हाजी मलम डोंगराच्या त्या डोंगराजवळ खरड म्हणून गाव होते त्या ठिकाणी एक पहिला आरोपी मिळाला। त्याला आम्ही काल रात्री ताब्यात घेतले, त्याच्याकडून सदर गुन्ह्यावर विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं सांगितले। त्या पद्धतीने त्याला त्याच्याकडून इतर आरोपीवर माहिती घेतली असता त्याने इतर सर्व आरोपींची माहिती सांगितली। आज सकाळी पहाटेपर्यंत आम्ही 4 आरोपींना या गुन्ह्यामध्ये तपास आम्ही ताब्यात घेतले व कोणते कार्यालयात आणले, त्यांच्याकडून सदर गुन्ह्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केले त्याचे सांगितले। त्यांच्या आणि त्यामध्ये इतर 4 आरोपी पण असल्याचे निष्पन्न असल्याचे सांगितले। एकूण 8 आरोपींनी हा गुन्हा हे एटीएम मशीन चोरून नेल्याचे निष्पन्न होत आहे। 17 आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता दिनांक 19 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे। त्याबरोबर आरोपींनी सदरचं एटीएम मशीन हे हाजी मल्लम डोंगरामध्ये एक पाण्याची खदान आहे त्या ठिकाणी खदानीमध्ये फेकून दिल्याचं निष्पन्न झालं। ते मशीन आम्ही रिकवर करत आहोत। तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली इको मारुती गाडी ही सुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे। अटक केलेल्या आरोपी 4 आरोपींकडून आम्ही पैशांची रिकवरी करत आहोत। तसेच इतर 4 आरोपी हे सुद्धा आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। इतर वॉन्टेड 4 आरोपी आहेत, त्यापैकी 1 आरोपी हा नेपाळी होता आणि घटनेच्या दिवशी तो रात्रीच तो नेपाळकडे रवाना झाला होता। गोपुरी ठाकरे सर यांनी त्या पद्धतीने त्याची माहिती काढून लखनौ येथून त्याला आज रोजी लखनौ पोलिसांमधून ताब्यात घेतले। सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आमची टीम इथून रवाना झालेली आहे। काय म्हटले त्यांना अटक करून इतर 3 आरोपींमध्ये शोध घेऊन पुढील गुन्ह्याचा तपास करीत आहोत। ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें।